छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस भरती 2024 विचारलेला प्रश्न बघा. 10 शिक्षकांचे सरासरी वय 40 वर्ष आहे. 1 शिक्षक निवृत्त झाला आणि 25 वर्षाचा नवीन शिक्षक सामील झाला. यामुळे सरासरी वय 3 वर्षांनी कमी झाले. निवृत्त शिक्षकाचे वय किती आहे असा प्रश्न आहे. बघा, सर्वप्रथम याला कसं करू शकतो आपण, तर आपल्याला माहिती आहे सरासरी मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की शॉर्ट ट्रिक ह्या गोष्टीच्या भांगडीत पडायचं नाही. थोड्या बहुत कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे, कारण की तुम्हाला आता तुम्ही 60% गणितं करत असाल तर तुम्हाला 100% करायचे आहेत, आणि हे करण्यासाठी तुम्हाला कन्सेप्ट माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर सरासरीचा कन्सेप्ट सोपा आहे एकदम. बघा, 10 शिक्षकांचे सरासरी वय म्हणजेच काय, की 10 शिक्षकांचं पहिली बेरीज केली असणार आहे, ABCD कुठपर्यंत येतं, 10 शिक्षक घेतले त्यामध्ये, मग त्याला भागीला 10 केले तर त्याची काय येते, तुम्हाला सरासरी येते. म्हणजे तुम्हाला त्यांची बेरीज काढायची असेल, म्हणजे या 10 शिक्षकांची जर बेरीज काढायची असेल तर आपण कशी काढतो, की ह्या 10 शिक्षकांची बेरीज. काही विद्यार्थ्यांना याचा कन्सेप्टच माहिती नसतो, मग आपल्याला मास्तरने सांगितलं आहे 10 ने 40 गुणायचं, 400 येतं. मग ट्रिक झाली, पोरांना ना नुसत्या अशा फालतूच्या ट्रिक्स पाहिजे असतात. कन्सेप्ट समजून घ्या. 10 शिक्षकांच्या वयाची बेरीज किती येणार आहे, आता आपल्याला कळालं काय, की ही जी वयाची बेरीज असते भागीला 10, म्हणजे जेवढे शिक्षक आले तेवढ्या शिक्षकांची संख्या बरोबर असते त्यांची सरासरी. काय असेल ते, वजन असेल, वय असेल, कुठलीही सरासरी असू द्या. मग आपण जर यांची बेरीज काढत असेल तर हा छेदातला 10 आपण तिकडे घेऊन जातो, मग गुणाकारात जातो. मग 10 शिक्षकांची बेरीज किती येणार आहे, इथे सरासरी किती भेटली तुम्हाला, ती दिलेली आहे 40 वर्ष. मग आपल्याला माहिती आहे की 10 × 40, मग त्या 10 शिक्षकांच्या वय किती झालेलं आहे, तर 400 वर्ष एवढं त्यांचं शिक्षकाचं वय झालेलं आहे. आता हे 400 वर्ष झालं, ठीक आहे, हे 10 शिक्षकांचं 400 वर्ष वय झालं. आता त्यापैकी एक निवृत्त झाला, मग त्याचं वय आपल्याला काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. आपल्याला माहिती नाही की तो शिक्षक किती वयाचा आहे आणि आपल्याला त्याचं वयच काढायचं आहे. मग आपण काय करू, की त्याचं वयातून तो काढून टाकू आणि परत नवीन सदस्य ॲड झाला. बघा, आता हे काय आहे, 10 शिक्षकांची बेरीज आहे, त्यापैकी आपण एक जो निवृत्त झाला त्याचं वजन जर काढून टाकलं तर आता किती शिक्षक राहिले, 9 शिक्षक राहिले. परत काय झालं, परत 10वा शिक्षक ॲड केला आपण, ज्याचं वय किती आहे, 25 आहे. ज्याचं वय किती आहे, नवीन शिक्षक जो आहे 25 वर्षाचा आहे, तो सामील झाला. आता यांची जर तुम्हाला सरासरी काढायचं आहे, बघा 10 शिक्षकांचं वय होतं, त्यातून एक शिक्षक वजा केला, आता 9 झाले, 9 परत एक जमा केला, तो किती झाला, 10 शिक्षक झाले. मग आता हे 10 शिक्षकांची परत बेरीज जर काढली, सरासरी काढली, तर भागीला किती येणार आहे, 10. मग ही किती दिलेलं आहे सरासरी वय, 3 वर्षांनी कमी होतं, म्हणजे आधी जर 40 असेल त्यापैकी 3 वर्ष मायनस करा, म्हणजे किती होईल, 37 वर्ष होईल. मग काय येणार आहे, 400 हा 10 परत इथे छेदात आहे, तिकडे घेऊन गेलो आपण, हा गुणाकारात जाईल, ठीक आहे. मग 400 + 25 किती होतील, 400, बघा 400 आणि 25 यांची बेरीज करायची, किती होईल, 425. वजा एक्स होता, एक्स जशाला तसा ठेवला, असा 37 × 10, म्हणजे हा 0 फक्त त्या 37 ठेवून द्यायचा, हा झाला 370. मग हा वजातला एक्स जो आहे आपण तिकडे पाठवूया, हा 370 जो आहे इकडे पाठवूया. आता हा वजातला एक्स जर तिकडे पाठवला, हा +X होईल, म्हणजे फक्त एक्स होईल. इथे काय आहे, +370 आहे. आपण जर ह्या साईडला पाठवला तर हा काय होत असतो, वजा होत असतो, म्हणून -370. मग 425 370 वजा केले, यांची वजाबाकी जर केली तुम्ही, तर इथे किती राहील, 5. 12 + 7 गेले, खाली किती राहतील, तर 5 राहील, आणि हातचा वापस दिल्यानंतर 0. म्हणजेच आपल्याला काय भेटलेलं आहे, ह्या एक्सची किंमत भेटलेली आहे, जी किती भेटली आपल्याला, 55 वर्ष. म्हणून तुम्ही म्हणू शकता की तो जो कोणी शिक्षक गेलेला आहे त्याचं वय काय आहे, 55 वर्ष. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की हाही उत्तर नाही आहे, हेही उत्तर नाही आहे, हेही उत्तर नाही, हेही उत्तर नाही. आपलं उत्तर काय यायला पाहिजे, तर उत्तर यायला पाहिजे 55 वर्ष, ठीक आहे. तर हे सगळे ऑप्शन चुकीचे आहेत. तर असं कधी कधी होतं परीक्षेमध्ये, तर काही विद्यार्थी एवढे आर्ग्यू करतात माझ्यासोबत, मला कधी कधी असं वाटतं की डोकं फोडून घ्यावं कुठेतरी. स्वतः क्रॉस चेक करणार नाही की याचं उत्तर ते कसं आलं आहे, म्हणजे स्वतःचं समजा माझ्याकडून चुका होत असतील ऑब्वियस,
की मी माणूसच आहे, मी इवन मॅथ्समध्ये फेल आहे म्हणजे मी माणूसच आहे, मी चुका करतो. तुम्हीही चुका करू शकता. एकदा क्रॉस चेक करायला काय हरकत आहे? जर तुम्हाला कन्सेप्ट माहिती असेल तर उत्तर क्रॉस चेक करायचा. कोणीतरी थातुऱ्या माथुऱ्याने काहीतरी उत्तर सांगितलं आणि मग ते खाली येऊन कमेंटमध्ये सांगत राहतात की ह्याचं उत्तर पुस्तकात हे दिलेलं आहे किंवा ह्या मास्तराने हे सांगितलं आहे. असो, बाकी तुमचा काय प्रश्न असेल तो असू द्या. जर कोणाला काही डाऊट्स मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे बघा, ह्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा. आपण फक्त 59 रुपयामध्ये इथे मेंबरशिप ऑफर करत आहोत. त्या मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपला एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.